हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण बघत आहे की मला खूप विद्यार्थ्यांनी मॅसेज केले, सर ग्रुप सी मध्ये फक्त क्लर्कच आहे का, टॅक्स असिस्टंट नाही आहे का. मी खूप बिचारे चिडून पण आहे की सर आमच्या स्कोरेचे 260 275 आमचं होईल की नाही. तर चला बाई, लक्षात ठेवा, चुकी आमची असेल बाबा याच्यामध्ये काहीतरी की बाबा व्ह्यूज संदर्भात असतात काही गोष्टी, ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला सांगतो की मी असणार व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, अनालिसिस करून ठेवलेला आहे. फरक फक्त जे डिमांड मला वाटली ते गोष्टी आम्ही पोस्ट करत असतो, बघायचं मला माहीत नाही. पण मी तुम्हाला ते सांगायचं, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे मला कमेंट करा. माझे नंबर सर्वांकडे आहे, त्यांना मला सांगा की सर आम्हाला या या गोष्टीवर आमच्या काही क्वेरीज आहे त्या गोष्टी करा. आणि सर मला 2-3 कामं होते, प्राधिकरण टाईम होतं, काम होतं, डिवन पेसचं काम होतं, एक आपलं स्किल टेस्टचं एक होतं, म्हणजे इश्यूज मला MPSC ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी क्लिअर करायचे होते, म्हणून मला ते वेळ नाही भेटला तेवढा. पण टॅक्स अशी कट ऑफ किती लागेल ह्या चांगल्या पद्धतीने बघू, कॅटेगरी वाईज बघू, ठीक आहे. थोडं लेट झालं त्यासाठी माफ करा मला. पण मी काही तुमच्याच कामासाठी जमलेलो होतो की जे ऑप्टिंग आउटचा विषय आहे, कारण की खूप मोठे मोठे विषय विचारतात, तुम्हाला माहिती नाही अजून, तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायला वाटलं होतं. स्किल टेस्टचा कट ऑफ किती लागेल टॅक्स असिस्टंटचा आणि फायनल कट ऑफ किती लागेल ते सर आपण डिस्कस करूया. मागचे कट ऑफ काय होते, आताही कट ऑफ काय आहे, ते थोडंसं एक बरोबर बघून की थोडंफार कसं करायला येईल. तर पण एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की टॅक्स असिस्टंटमध्ये हे सर्वांना माहिती आहे की टॅक्स असिस्टंटच्या ज्या जागा आहे 500+ 500+ ज्या जागा आहे आपल्या, त्यानुसार सर्वजण त्या 7000 मागे लागू नये, हे सर्वांना हे माहिती आहे ना. तर आता आपण काय करू की आपल्या ज्या टॅक्स असिस्टंटच्या ज्या जागा आहे त्यानुसार आपण बघू की जे ओपनचा जो कट ऑफ आहे, जो कट ऑफ जो लागेल आपला, हा कट ऑफ कोणत्या गोष्टीवर मॅटर करतो, काय करतो, कसं काय होईल, या गोष्टीवर डिस्कस करून घ्या. तर तुम्हाला वाटलं कट ऑफ जो आहे हा सर्वात पहिला जो इश्यू आहे हा ऑप्टिंग आउटवर राहील, हा खूप मोठा मुद्दा आहे. आज सुद्धा कोणी व्यक्ती याच्यावर बोला तयार नाही आहे. मी याच्यात 2-3 व्हिडिओ बनवून ठेवले आहेत, ते बघत राहा, कारण की समोर तुम्हाला हा ऑप्टिंग आउटच विषय दिसणार आहे प्रत्येक व्यक्तीकडे, लक्षात ठेवायचं. ऑप्टिंग आउटचा कन्सेप्ट असा आहे की ज्या व्यक्तीकडे HR पोस्ट आहे तो व्यक्ती ऑप्टिंग करतो, बाहेर निघतो. पण जर तो बाहेर निघाला नाही तर त्याच्यावर कोणती कारवाई केली जात नाही, मग तो दोन्ही पोस्ट होल्ड करून ठेवतो. म्हणून जो व्यक्ती टॅक्स असिस्टंट त्याचा स्कोर चांगला आहे, एक एक्झाम्पल STI आहे, PSI बनून गेलेला आहे, ASO बनून गेलेले आहे, राज्यसेवा क्लिअर आहे, हे सर्व विद्यार्थी, हे जे सर्व विद्यार्थी आहेत हे सर्व टॅक्स असिस्टंट ऑप्टिंग आउट 100% करतील. ऑब्व्हियसली 100% करतील, 99.99% तर म्हणू शकतो आपण. काही लोक म्हणतात की टॅक्स असिस्टंटचं प्रमोशन STI म्हणून. पण जो कट ऑफ जो लागेल, मागच्याच कट ऑफ काय होता सर्वांना माहिती सांगायची गरज नाही, पण मागच्या 200 होता, मागच्याची कंडिशन वेगळी होती, याच कंडिशन्स वेगळे आहे. तर यावेळेस लक्षात ठेवा जो स्किल टेस्टचा कट ऑफ राहील, आपण काय बघणार याच्यामध्ये स्किल टेस्ट, सगळ्या बघणार आपण याच्यामध्ये फायनल कट ऑफ. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहे, एका स्किल टेस्टचा कट ऑफ आणि सगळ्या बघायचं आपल्याला फायनल कट ऑफ. एक चांगल्या पद्धतीने बघू, प्रॉपर बघू, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. तुमचे कमेंट्स काय, तुमचे स्कोर काय ते कमेंट करा. बघा आता आपण युनिटीला तुमच्यासाठी व्हिडिओ बघायला आहे, तू युनिटी दाखवा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. चला तुमच्या आयडिया बनवत जाईल चांगले व्हिडिओ, तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं आहे. ठीक आहे, तर कट ऑफ मध्ये बघू स्किल टेस्टचा कट ऑफ आणि फायनल कट ऑफ किती लागेल. सर बघूया आपण सर्वात पहिले आपण बघूया की जो ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट जो आहे, ओपन कॅटेगरीचा स्किल टेस्ट जो कट ऑफ आहे, खूप सारे एक्झाम्स होऊन राहिलेले आहेत, त्याच्यामुळे सर्व फ्रस्ट्रेशन डिप्रेशनच्या सर्व गोष्टी चालू आहे. यानुसार आपण बघू, तर बघा खूप सारे इश्यूज आहे, काही ऑप्टिंग आउट इश्यू आहे, त्यामुळे कट ऑफ थोडा खाली सुद्धा येऊ शकतो, यावेळेस लक्षात ठेवायचं. तर जसं आपण म्हटलं की स्किल टेस्टचा कट ऑफ जो आहे, जसं माझ्या मते एक आपण जनरल कॅटेगरी बघू, जे आपण जनरल म्हणतो आपण, सेकंड आहे फिमेल कॅटेगरी. सेम बघू आपण इथे जनरल आणि सेकंड बघू फिमेल कॅटेगरी. विद्यार्थ्यांना आपल्याला बघायचं याच्यामध्ये की जो जनरलचा कट ऑफ जो आहे, हा जनरलचा कट ऑफ किती जाईल.
स्किल टेस्टचा, कारण स्किल टेस्टचा कन्सेप्ट काय म्हटलं आपण, मल्टीप्लाय बाय थ्री. पुन्हा एक इश्यू असतो बघा याच्यामध्ये, पहिला आपण काय म्हटलं ऑप्टिंग आउट आहे आणि सर्वात टफ याच्यामध्ये असते स्किल टेस्टचे जे सर्टिफिकेट नाही का टायपिंगवाले, हे मागच्याच खूप भयंकर इश्यू झाला होता. कारण की सर जे टायपिंग आहे ना आपले क्लर्कशी ग्रुपशी जे त्या चालते, कोणतं पण जी सी सी व्यतिरिक्त चालते, इथे जी सी सीच पाहिजे, जी सी सीच पाहिजे. त्यामुळे आता बघू काय होते समोर. तर स्किल जो ओपनचा कट ऑफ जाईल जनरलचा, तो कट ऑफ नियर अबाउट 250 प्लस मायनस पकडून घ्यायचं. ज्यांचा स्कोर 250 आहे त्यांनी निश्चिंत स्किल टेस्ट करा, निश्चिंत. आणि महिन्यामध्ये 242 ते 245 निश्चिंत तुम्ही स्किल टेस्ट करू शकता, निश्चिंत रोड जा. पण जे विद्यार्थी ओपन फायनलमध्ये आहे, ओपन जो फायनल कट ऑफ जो तो अगदी जास्त लागेल, पण लक्षात घ्या जनरल कट ऑफ काय म्हटलं मी 250 हा कमीत कमी त्याच्यावर जाऊ शकतो. आणि फिमेल जो आहे हा 242 म्हणजे 45% जवळपास जाईल. आणि जो फायनल कट ऑफ जो आहे जनरलचा हा कट ऑफ नियर अबाउट 255 ते 60% व्हॅरी करेल, हे लक्षात ठेवायचं. आणि फिमेल कट ऑफ जो आहे हा 248 टू 250 व्हॅरी करेल थोडंसं. आणि नाही सर माझा स्कोर तर 244 आहे, मग मी काय करावं, तुमच्यासाठी एक वेटिंग लिस्ट लागणार आहे लक्षात ठेवा. आणि MPSC मध्ये वेटिंग लिस्टचा खूप महत्वाचा रोल निर्माण झालेला आहे. बघा मागच्या वेळेसची वेटिंग आता क्लिअर झाली तर तुम्हाला सांगतो, ज्याचा स्कोर 255-54 जो स्किल टेस्टला गेला ना, जो व्यक्ती जो पण व्यक्ती स्किल टेस्टला गेला, भाऊ तुम्ही फक्त वेट अँड वॉचची भूमिका निभवा, वेटिंग लिस्ट तुमचं पण नाव राहू शकतं. म्हणजे ज्याचा स्कोर 250-51 सुद्धा आहे, जो स्किल टेस्टला गेलेला आहे समजून घ्या, तो सुद्धा वेटिंग लिस्टचा पार्ट राहील. आणि वेटिंग लिस्टचं असं आहे की या त्या सिस्टममध्ये स्कोर इतका भयंकर असतो ते जनरली 50% लोक जॉईन करत नाही. ऑब्व्हियसली ज्यांचा स्कोर 270 वर आहे तो त्या सिस्टम कशाला जॉईन करणार आहे, त्याचा ऑलरेडी अभ्यास चांगला आहे, तर तो राज्यसेवाकडे असतो, तो किंवा तो PSI ST AS असतो. तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे की ज्यांचे स्कोर इथे 250 वर आहे ते खूप हुशार लोक आहेत, ते लोक ऑलरेडी बाकी पोस्ट देऊन आहेत, मेन्स देऊन आहेत, तर ते लोक हे सोडणार आहेत पोस्ट, फक्त आता काही नाही म्हणून ते सध्या होल्ड करून ठेवतात. पण वेटिंग लिस्टमध्ये हा 250-52 वाला पण क्लिअर होणार आहे. तर समजलं सर्वांना, पहिल्या आपण आपण काय म्हटलं की ओपनचा जो स्किल टेस्टचा कट ऑफ आहे तो किती आहे, जनरलचा 250 स्किल टेस्टचा, फिमेलचा 245 चालू करून द्या. आपला काय अजून पण काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता विद्यार्थ्यांना. आणि फायनल कट ऑफ किती म्हटलं तुम्हाला मी, 255-60 व्हॅरी करेल तो, आणि फिमेल 248-250 व्हॅरी करेल. क्लिअर आहे सर्वांना, समजलं? स्क्रीनशॉट काढून चला, शेअर करा, चला टॅशनच्या विद्यार्थ्यांना, आपल्या ग्रुप्स असतात त्यांना सांगून द्या कसं काय राहील त्या पुन्हा याच्यामध्ये. क्लिअर आहे? तर आता हे झालं आपलं कोणतं ओपनचं. आता बघू जे सर्वात मोठे जे लोक याच्यामध्ये आहेत, सर्वात जास्ती आपली कम्युनिटी याच्यामध्ये आहे OBC ची. आता या OBC मध्ये आपण बघू, बघा नियर अबाउट सेम राहते पण मेन्समध्ये फरक, प्रिलिममध्ये सेम राहते पण मेन्समध्ये फरक पडणार आहे बॉस. इतकं पण नाही की बाबा एकदम लाईटली होईल, ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये बघू की जे OBC जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्या कशा पद्धतीने कट ऑफ चालेल, तर जर एक लक्षात ठेवा, जसं माझ्या पद्धतीने मला असं वाटतं की जे तू 250 आपण सांगितलं ओपनला, तर या ठिकाणी 243-244 असा व्हॅरी करेल थोडाफार. म्हणजे ते एक्झॅक्ट सांगता येणार नाही, OBC सांगता येत नाही, ओपनमध्ये जास्त लोक असतात. 243-244 व्हॅरी करेल कशाचा, स्किल टेस्टचा. याचा स्कोर एवढा आहे त्यांनी निश्चिंत राहा. केव्हापर्यंत? फायनल लिस्टपर्यंत, वेटिंग लिस्टपर्यंत. आणि जे सेकंड फिमेल जे आहे लक्षात ठेवायचं, हे 236-240 मध्ये जे लोक आहे त्याच्या वर जे लोक आहे त्यांनी इझिली तुम्ही चालू करा. हा कट ऑफ राहील आपला, इथून आरात इझिली करू शकता. म्हणजे कसं टायपिंग तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची ते तुम्हाला गरजेची आहे, ठीक आहे. कारण की स्किल टेस्ट आहे तुम्हाला समजूच पडेल, लोक येत असतात स्किल टेस्टला, लक्षात ठेवा. आणि जो फायनल जो कट ऑफ आहे जनरलचा आपला याचा जनरल कॅटेगरीचा आपल्या OBC मध्ये, तो निर्देश आपण बघितला 255-56 लागेल. या ठिकाणी पण निरबोट 250
253 मधात जवळपास कट ऑफ जाईल, 250 ते 253 मधात तो कट ऑफ जाईल नियर अबाउट. म्हणजे फिमेल जो आहे जसं आपण म्हटलं की या ठिकाणी 240 ते 242 जवळपास तो व्हॅरी करेल, थोडाफार कमी जास्त होऊ शकते असं काहीतरी मला असं वाटते, येऊ शकते हे प्रेडिक्शन्स आहे. हे येईलच काही नाही सांग, कधी कधी एक्झॅक्ट बसतात कधी कधी कमी. मला ठेवतं ग्रुप सीजनचा थोडाफार प्रॉब्लेम सर्वात झालं होतं, पण या ठिकाणी जसं मॅक्झिमम मी सांगितलं क्लास 1 क्लास 2 टॅक्स ते नेहमी परफेक्ट बसतात हे लक्षात ठेवा. तर ते तुमच्यावर आहे, तुम्ही फक्त यानुसार अभ्यास करू शकता, ते तुमच्या जिम्मेदारी राहते. समजलं? हा झाला आपली दुसरी कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी आपण बघू SC आणि ST. ठीक आहे, सर्वात कमी कट ऑफ आपण बघतो नेहमी ST राहतो, पण एक बघून घेऊ आपण याच्यामध्ये कसा राहील. एक SC कडे सुरुवात केली बघू आपण कशा पद्धतीने राहील. तर SC कट ऑफ ऑब्व्हियसली थोडा कमी राहील, जागा पण थोडेफार कमी जास्त असतातच, पण या ठिकाणी जो कट ऑफ आहे तो एकदम कमी जाणार नाही. जो कट ऑफ जाईल SC स्किल टेस्टचा जनरलचा हा 232 ते 236 मधात व्हॅरी करेल, आणि फिमेल जा राहील 225 ते 230 मधात. SC स्किल टेस्ट जनरल आणि फिमेल कॅटेगरीचा, आणि SC फायनल जो कट ऑफ आहे जनरलचा हा नियर अबाउट बघा, जसं आपण बघितलं की थोडंफार कमी जास्त 3-4 मार्क वाढतात फायनल कट ऑफमध्ये. तर या ठिकाणी जसं मला वाटते की 238 ते 242 मधात कट ऑफ जाईल SC फायनलचा, आणि जे फिमेल जो कॅन्डिडेट आहे या ठिकाणी जाईल 233 ते 235 मधात. हा तो असा एक्झॅक्ट मला सांगू शकतो मी की जो SC जो फायनल कट ऑफ आहे याच्या जवळपास जाईल, व्हॅरी होईल. पण बघा तुम्हाला सांगितलं हे सर्व वेटिंग लिस्टचा खेळ आहे मित्रांनो, वेटिंग लिस्टचा. मी तुम्हाला फायनल कट ऑफ जेव्हा सांगत आहे ज्यामध्ये वेटिंग लिस्टचे पण लोक राहतील, म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये कोण राहील हे कोणी सांगायचंच नाही अजूनपर्यंत, फक्त ते कट ऑफ सांगतात. हा कट ऑफ वेटिंग लिस्टवाल्यापर्यंतच आहे, म्हणजे या व्यक्तीने त्याचा कट ऑफ 240 लागला समजा फिमेलचा, तरी पण याने थांबून राहायचं आहे. तुम्हाला बरोबर आयोग बोलवेल, कारण की काय टॅक्स असोसिएशनचे विद्यार्थी इतके हुशार असतात असं म्हणू शकतो की यांचा स्कोर ऑलरेडी बाकी ठिकाणी चांगला असतो, सर्व मेन झालेले असतात. म्हणून तुम्हा लोकांना या ठिकाणी या गोष्टी करायला प्रॉब्लेम नाही, तसं वेट करायला प्रॉब्लेम नाही. तसं मला सर्वांना स्क्रीनशॉट करत चला, तुमचे कमेंट करत चला, मला थोडासा आयडियासुद्धा राहील की तुम्हाला कोणत्या कॅटेगरी तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजे बाबा, ते तुम्ही सांगत चला बाबा. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं ST कट ऑफ, हा सर्वात कमी असतो, आणि शेवट आपण EWS आणि आपला NT कट ऑफ घेऊन. ठीक आहे, तर असं नको व्हायला की तुम्ही जातीभेद करता, आणि मी नेहमी सांगतो की OBC कट ऑफ EWS कट ऑफ जवळपास सारखाच असतो, लक्षात ठेव. आज संघर्ष पण तोच चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हा चला दादा बघू आपण आपले जे कट ऑफ आहे याच्यामध्ये की जनरल जो आहे ST कट ऑफ जो आहे, जसं ST कट ऑफ नेहमी कमीच असतो नियर अबाउट. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जसं बघू की ज्यामध्ये ओ आपला याचा SA कट ऑफ होता त्याच्यानुसार तरी हा कट ऑफ जवळपास कमीच जातो, नियर अबाउट 225 ते 228 जवळपास हा जाईल स्किल टेस्टचा, त्याच्यावर जाऊ शकतो लक्षात ठेवायचा. पण आणि फिमेलचा जाईल हा नियर अबाउट 220 ते 222, जास्त एकदम त्याला व्हॅरी करत नाही. पण जो फायनल कट ऑफ जो राहील ST हा थोडासा जास्त राहीलच, ऑब्व्हियसली हा 232 ते 233 जाईल, आणि फिमेल जो कट ऑफ आहे हा 225 ते 227 मध्ये जाईल, लक्षात ठेवायचं. स्क्रीनशॉट काढत चला, पण हा तुम्हाला मी सांगत आहे जे कट ऑफ आहे हे वेटिंग लिस्ट पर्यंतचे कट ऑफ आहे, एंडिंग पर्यंतचे, याच्यामध्ये व्हॅरी होऊ शकतो समोर. आपलं फक्त काम आहे की जे स्किल लिस्ट टेस्टला पात्र आहे त्या सर्वांनी वेटिंग लिस्टचा वेट करावं हे लक्षात ठेवा. वेटिंग लिस्ट खूप लोक समजून नाही आली काय आहे अजूनपर्यंत, त्यांना असं वाटते की बाबा आपण एवढ्या वेटिंगवर आहे वेटिंगवर वेटिंग 50-50, 100-100 क्लिअर होतात हे लक्षात ठेवायचं, आणि इथे तर होतातच टायपिंग तर खूप भयंकर क्लिअर होतात वेटिंग लिस्ट, हे लक्षात ठेवा. हे जेवढ्या खालच्या पोस्ट तेवढ्या वेटिंग जास्त क्लिअर होते, लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? नंतर आपण बघू NT प्रवर्गातलं. आता NT मी सर्व घेतो याच्यामध्ये, VG NT BCD सर्व घेतो याच्यामध्ये, लक्षात ठेवा. हा जवळपास थोडासा SC थोडासा जवळपास वर राहतो थोडाफार कट ऑफ, फक्त यात NTC जो कट ऑफ आहे हा फक्त जास्त असतो. मग मी तुम्हाला सांगत आहेत पण बारक्याचं हवेच सांगत नाही आहे. तर त्याच्यामध्ये बघू आपण की जो NTC जो आहे तो नेहमी जास्त असतो,
लक्षात आहे एन टी सी ना एक माझं मत आहे ओबीसी पकडून घ्या एन टी सी ओबीसी ओपन पण पकडा आजकाल टॉपर्स एन टी सीचे खूप सारे त्यामुळे एन टी सी ओपन किंवा ओबीसी पकडा म्हणजे आता आता तुम्ही हुशारच तेवढं तर तुम्हाला म्हणता येणार नाही आता याचा जो कट ऑफ राहील ठीक आहे आता हा जो कट ऑफ जो होतो आपल्या याचा एन टी बी सी डीचा तुम्हाला बी डी विजेंटीला लागू होईल एस बी सीला लागू होईल हा कट ऑफ एस बी सीला पण लागू होईल ठीक आहे एस बी सीला पण हा कट ऑफ लागू होईल आता बघू आपण कशा पद्धतीने या ठिकाणी स्किल टेस्ट जो आहे हा जनरल कॅटेगरीमध्ये रबोट जसं मला वाटतं याच्यामध्ये 234 ते 238 मध्ये जाईल ठीक आहे स्किल टेस्ट आणि फिमेल जे आहे 230 ते 232 मध्ये जाईल आणि जागा जास्त नसतं एकदम तर कट ऑफ हाय जातात जनरली यांचे आणि जो फायनल कट ऑफ जो आहे हा 239 ते 242 मध्ये जाणारच आहे आणि फिमेल जो आहे हा 235 ते 37 मध्ये जाईल काहीतरी व्हॅरी होत असतात कमी जास्त होत असतात तुम्हाला मी काय म्हणताय वेटिंग लिस्ट पर्यंत आपल्याला वेट करायचं आहे हे लक्षात ठेवाय का बरं की जो व्यक्ती स्किल टेस्टला जाणार आहे त्यामधून मॅक्झिमम लोक वेटिंगवर राहतील कारण स्किल टेस्टलाच लोक येत नाही लक्षात ठेवा का बरं ते रिझन तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या झाला आपला एन टी बी सी डीचा आणि फायनल कट ऑफ आपला घेऊ जनरली आता कोणता तर ई डब्ल्यू एस पा जनरली ई डब्ल्यू एस कट ऑफ नाही का ओबीसी सारखेच असतो पण तरी पण आपण बघून घेऊ आता थोडंफार आता सर्वांनाच माहिती राहते तर आता बघू आपण की जे ई डब्ल्यू एस म्हणजे ओपन कॅन्डिडेट्समध्ये जे असतात ज्यांचं नॉन कमेल असते त्यांचं कट ऑफ किती जवळपास असते तर जो जनरल कट ऑफ जो राहील हा निरबोट जसं जनरली 245 ते 250 जवळपास जाईल ओपनसारखा जवळपास तुम्हाला दिसेल असा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे ओपनचाच पार्ट आपण त्याला म्हणतो नेक्स्ट आहे जे फिमेल जो कट ऑफ आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हा फिमेल कट ऑफ निअर अबाउट जाईल 242 ते 245 फिमेल स्किल टेस्टचा आणि जो फायनल कट ऑफ जो जाईल विद्यार्थ्यांना याच्यामध्ये हा निअर अबाउट 250 ते 252 जाईल आणि जो ह्या जो आहे 246 ते 248 जाईल म्हणजे हा जो कट ऑफ आहे अशा पद्धतीने गेले ई डब्ल्यू एसचा सुद्धा तर मला असं वाटतं की मी मागच्या ग्रुप्सचे प्रत्येक याच्यानुसार सांगितलं होतं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या होत्या तुम्हाला अजून काय लागते मला जे सांगा त्या संदर्भात मी तुम्हाला मी व्हिडिओज बनवून देतो पूर्ण ठीक आहे तर असा आपला ओव्हरऑल कट ऑफ जनरली राहील पूर्णपणे ओपनचा असेल ई डब्ल्यू एसचा असेल एन टी बीचा असेल ई डब्ल्यू एसचा असेल एस सी एस टीचा असेल तर असं सर्व राहील हां याच्यामध्ये जे समजून घ्या काही कॅटेगरी असल्या समजून घ्या अनाथ अपंगाचं असले एक एक्झाम्पल समजून घ्या आपलं स्पोर्ट्सचं असेल तर तुम्हाला ते पण सांगून देतो की जर समजून घ्या स्पोर्ट्स अपंग हे धोक्यात ठेवा तुम्ही सुद्धा आणि प्रकल्पग्रस्त जे असतात आणि एक सर्व्हिसमॅन मला माहित नाही त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये मुलं आहेत पण त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी मी वेळ स्पेशल एक बनवून देईन एक स्पेशल बनवून देईन तुमच्यासाठी पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते मी बिना कामाचं करून राहिलं कोणाला इंटरेस्ट नाही असं पण नको व्हायला हां तर जनरली असं असतं यांच्यामध्ये की हा जो कट ऑफ असतो जनरली एक लक्षात ठेवा कट ऑफ कसे काढले जातात तर यामध्ये जो स्पोर्ट्स कट ऑफ सर्वात कमी लागतो हे आपण फिल्ममध्ये पण बघतो तर याच्यामध्ये कधी बघायचं ओपन जो राहतो ना ओपन जनरल मायनस 50 मार्क करून टाकायचे मेन्समध्ये नाही तर फिल्ममध्ये करून टाकाल अपंग प्रकल्प असतं 30 ते 35 मार्क मायनस करायचे मायनस एक सर्व्हिसमॅन सेम म्हणू शकतो आपण निअर अबाउट पण याला 25 ते 30 मार्क्स कोणाच्या हे जे सर्व काय आहे हे सर्व काय आहे ओपन कट ऑफच्या ओपन कट ऑफच्या एवढं तुम्हाला काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे
तुझा स्कोर जेवढा पण असेल, फॉर एक्झाम्पल कट ऑफ जो लागेल समजा 260, आपण कट ऑफ सांगितलं समजा 260 - 30 225 कट ऑफ जाईल, स्पोर्ट्स जाईल 210, अपंग जाईल 220-225, संपली लॉजिक कट ऑफ देणे लागतात. पण तुम्हाला जर पाहिजे असेल स्पेशल मला तर सांगा तुम्ही, कारण मला माहीत नाही ॲक्च्युली विद्यार्थी किती असं काय असतं असं, ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. तरी मी तुम्हाला सांगितलं ओव्हरऑल कसं करायचं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले अजून खूप सारे व्हिडिओज असतात विद्यार्थ्यांना, खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवत असतो, माझ्या आवाजसुद्धा बसून आहे. तर चॅनल सबस्क्राईब करत चला, आम्हाला पण मोटिवेशन भेटते त्यानुसार, आम्हाला पण मोटिवेशन जी शिक्षणाला मोटिवेशन तेच असतं की बा विद्यार्थी आपला ऐकत आहे, व्ह्यूज बघत आहे, चॅनल सबस्क्राईब होत आहे, लोकांना आवडत आहे, आपल्याला त्या गोष्टी माहिती पडतात, बस बाकी काही नाही. तुमचे जे पण प्रॉब्लेम असेल कमेंट कमेंट करा, स्कोर सांगा, त्यासाठी प्रत्येक संदर्भातले आन्सर दिले जाईल, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.